आंध्रबाली सराठीमधला सर्व वर्गवंत मराठा आपल्यापर्यंत फुटेज दाखवण्याचं काम आपण करतो आहोत. आणि सध्या आंतरवालीमध्ये काय सुरू आहे ते अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे. आणि महाराष्ट्रभरातून गर्जवंत मराठा सध्या आंतरवाली सराठीच्या दिशेनं पाहायला मिळतो आहे. आत्ताचा अपडेट आपल्याला देतो संपूर्ण गर्जवंत मराठा सध्या आंतरवाली सराठीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. येतो म्यूट केलं होतं मी ते आता बघा चेक करा. या सर्व रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. या रांगा आहेत आंतरवाली सराठीतल्या. आंतरवाली सराठीमध्ये सर्व मराठा बांधव या ठिकाणी एक संघर्ष होते म्हणून रांगे पाटील यांच्यासोबत जर बघितलं सध्याचं अपडेट आपण पाहतो आहे की अनेक इच्छुक उमेदवार सध्या आंतरवाली सराठीमध्ये आलेले आपल्याला मिळतात. अपडेट आहे आंतरवाली सराठीतलं. आंतरवाली सराठीतून सध्याचा अपडेट आज नाही देऊ शकत. आज आज सध्या पाहत आहे आंतरवाली ठिकाणी पोहोचलेले आहे. रांगा लागलेला आपल्याला सध्या पाहताय हे आंतरवाली सराठीतला अपडेट आहे. आंतरवाली सराठीमध्ये या ठिकाणी अनेक गर्जवंत मराठे पोहोचलेले आहेत. काही गर्जवंत मराठे आहेत, काही उमेदवार पाहायला मिळतात. रांगा लागल्यात ज्या पद्धतीने मंदिरामध्ये रांगा लागाव्यात आणि या ठिकाणी मंदिरामध्ये जशा रांगा लागाव्यात तशा रांगा सध्या आंतरवाली सराठीमध्ये पाहायला गेलेल्या आहेत. अनेक जण नावनोंदणीमध्ये येताना त्याला पाहायला मिळतात. शेअर पण करू.
आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचतोय का ते एकदा मला सांगावं. या संघर्ष हा गर्जमंत मराठ्यांचा नाथा आपल्याकडे करण्याचं काम आपण आणि आत्ताचं फुटेज आपल्याला देतो आहे. हे आंतरवाली सराठीतलं आहे. आंतरवाली सराठीमध्ये संघर्षोद्योग मनोजरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवार बोलवलेले आहेत. अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. साहित्य चालू आहे त्याच्यावर काय बोलते सध्या आपण पाहतोय आंतरवाली सराठीतलं हे अपडेट आहे. आंतरवाली सराठीमध्ये संघर्ष होते मनोजरांगे पाटील आणि जर बघितलं तर हे सर्व अनेक उमेदवार या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष होते मनोजरांगे पाटील आणि जर बघितलं तर अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक उमेदवार आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर बघितलं तर ही प्रत्येक उमेदवारांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि हे केलं ना यूट्यूब चालू आहे सगळ्यात म्हणजे एकच ग्रुप प्रॉपर होता. हा मोबाईल का सर्वांनी लईच परेशान केलं होतं. चालू काय याला लागलेलं याला एक लावलेलं आहे त्याला पण सगळ्या फिरण्यासाठी पाहिजे ना. सध्या अनेक इच्छुक उमेदवार सध्या आंतरवाली सराठीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आपण पाहतोय सध्याचं हे अपडेट आहे आंतरवाली सराठी. हॅलो, चिपळूणकरांची लागलेली गर्दी रांगा आपल्याला पाहायला मिळते. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. बघा कसं दिसायलं, मलाही कळलं, क्लिअर दिसायलं का? नेट प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट. चप्पल खाली चढा ना. दिसायलंय का पण मलाच कळलं नाही दिसायलंय का नाही तर. मुंडे सर दिसायलंय का? हे वरचा पण पडलो. ते तर बंदच पाडायला एकत्र मध्ये काय कर. हा लावतो लावतो, याला याला घेणार मी. संघर्ष उद्धव मनोज रांगे पाटील सध्या आंतरबाली सराठीला सर्व गर्जवंत मराठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत, अनेक जण या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून आलेला आपल्याला पाहायला मिळतात. छोटं स्टँड सर्वांना जाऊ जे सुद्धा कुठून लाईव्ह पाहत आहे हे सांगायचं आहे. सध्या लाईव्ह अपडेट आपल्याला देतो कुठून आपण लाईव्ह पाहत आहे. खरब्यावरून लाईव्ह पाहत आहे, त्याचबरोबर ही सर्व मंडळी आहे जी आपलं लाईव्ह फुटेज पाहते आहे आणि आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आता सध्याचं आपण लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आंतरबाली सराठी मानव तांडव सुद्धा बांधव या ठिकाणी लाईव्ह पाहत आहे. पात्री पत्रदार संघ असेल, आपला माणूस तालुका असेल, अशा अनेक ठिकाणावरून लाईव्ह बांधव असेल आपण फुटेज पाहतो. सर्वांपर्यंत हे लाईव्ह फुटेज माईक चाल नाही आणि वर कोणी काय रे केलं तिथे ते नाव टाक काय टाकलं टाकलं. मी
अंतरवालीतून हे फुटेज आपण पाहतो आहोत. अंतरवाली सराठीतलं हे फुटेज आहे. अंतरवाली सराठीमध्ये नेट बंद पडतंय काय की आपल्याला रेकॉर्डच करावं लागतंय. हो काळे सरपंच माझं तर हातात लाईट नाही आहे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आणि आपण सगळ्यांचं बदरी समोर समोर हो चलत नाही व्यापार करावा लागतो. नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे सध्या थांबलंय नाही त्याला काय करू. फिनिश करू का मग हात दोन व्याज क्लिअर दिसते का मला एकदा सांगायचं आहे. लागले
अरे ते ते पुगीर भरतीला काय वाटतं माझ्या शो म्हणून नंबर वन चालू आहे आपण लँडिंग वर लँडिंग पेज लँडिंग पेज आहे 10 करोड वो आएंगे पीसी होने के बाद अंतरवाली सराठी मध्ये सध्या गर्दी आपल्याला पाहायला मिळते संघर्ष होते पुनीत रांगे पाटील यांच्या म्हणजे दादांनी फक्त एक पुकार दिला काल सांगितलं की इच्छुकांनी यायचं आहे तर अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी रांगाची रांगा लागलेल्या आहेत अनेक जण आपले बायोडेटिक लागलेले आहेत आणि इच्छुकांच्या रांगा या ठिकाणी हा प्रश्न खूप छोटा आहे काय निर्णय झाला संघर्ष दादाचं पेज आहे दादाचं पेज आहे विनोद धर बरे एकदा हातात थोडं नाही रे धरणं आहे मी नाही धरणार आज तुला धरा सांगितलं लाईव्ह चालू आहे सगळं चेकिंग चालू आहे फिनिश करतोय विनोद नाही 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 चालू आहे लाईव्ह चालू आहे टीव्हीला टीव्हीला काय डेटर दिसायली तू हॅलो दादा एक मिनिट सूचना अशी आहे नाव नोंदणी हा काही प्रकार नाहीये दादा संवाद साधतील आपापले डाटा नीट बंद ठेवा
कारण हे मीडियाला इथे रेंज येत नाही. तात्काळ सूचनेचं पालन करा, या सूचना दादाच्या आहेत. तात्काळ आपला डाटा बंद करा, मोबाईलचं नेट बंद करा. बद्री हॅलो, सर्वांचं स्वागत आहे जारंगे पाटलांच्या वतीनं. बांधवांनो, आपण सर्वांना जारंगे पाटलाकडे आपला बायोडाटा दिलेला आहे, त्यामुळे इथं अधिकृत अशी नाव नोंदणी झाली नाही. कुणीतरी सकाळी नाव नोंदलं ते जारंगे पाटलांच्या वतीनं, अधिकृत नाव नोंदणी नव्हती. बरेच लोक इथं पत्रकार परिषद सुरू होणार आहे, त्यामुळे बरेच लोक इथं येत आहेत वर, आणि नाव कुठं नोंदायचं प्रत्येक जण विचारतोय. उत्तर देऊ इथले लोक कंटाळे आहेत, पण इथं नाव नोंदणी नाही. इथं जी काही घोषणा होईल ती जारंगे पाटलाच्याच वतीनं होईल. मग नाव नोंदायचं का नाही नोंदायचं, थांबायचं का जायचं, हे सगळे घोषणा जारंगे पाटील करणार आहेत. त्यामुळे अगोदर पत्रकार परिषद होणार आहे आणि नंतर जारंगे पाटील तुमचे संवाद साधणार आहेत. त्यामुळे कुणी इकडे येऊन नाव नोंदणी करायची का हा प्रश्न प्लीज विचारू नका. धन्यवाद. मोबाईलचं नेट बंद करा, लाईव्ह जारंगे पाटलाची पत्रकार लाईव्ह होणार आहे, त्यामुळे इथं थोडा अडथळा येत आहे. सर्वांचे नेट बंद करा, फोन सुरू आहे. नेट बंद करा, कृपया आपापल्या मोबाईलचं नेट बंद करा, सूचनेचं पालन करा. मीडियावाल्याला रेंज मिळाली पाहिजे. काय
कमी केला तरी ते स्टँड बसाय पाहिजे ना अहो पण ते डग डग करायले ना ते डग 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 करायले ते अंतरवाली त्रांगा कोणाला तुम्हाला हो माझ चालू आहे तिकडे उशिरा नाही आलं उशिरा आले म्हणजे खाली बस बस काय बंद झालं नेट नेट बंद कर सांगा नेट बंद कर अजून एकदा सांगा लोकांना डाटा बंद करा विनोद सगळ्यात डाटा बंद करा त्यांना सचिन चालू कर सर्वांनी नेट बंद करा चेक कर आपल्या मोबाईलचं नेट बंद करा नेट नाहीये मीडियावाल्यासाठी नेट लागतं सगळे जणांना विनंती आहे नेट बंद करा दादा महत्वाची प्रेस आहे लिंक चालू आहे हो ना चालू आहे ना रे लिंक चालू आहे माझी नाही माझं पण आहे ऑफिशियल चालू आहे माझी युट्यूबची द्या युट्यूब चालू आहे माझं पण पांढरे शर्ट वाले खाली बसा खाली बसा खाली दादा तुम्ही बसा तुम्ही बसा पाटील आवाज पाटील साऊंड ओ व्हाईट शर्ट खाली बसा अरे तुम्ही बसा खाली बसा मीडिया सर्वांनी ते जाऊन घ्या त्याला कॅमेरामध्ये दिसत चित्र असतो विनंती सर्वांनी सहकार्य करा ओ दादा मैं तेरे पास हूं
आणि यापूर्वी अनेक बाळगटा आले, साधारण किती बाळगटा आले म्हणलं त्याप्रमाणे ही सभा नाही इच्छुक देव ज्यांनी उमेदवारी अर्ज दिले त्यांची चर्चा ही मुलाखत नाहीये. मी कालच सांगितलं की उमेदवाराची मुलाखत नाहीये. हे बांधव यांच्याशी मला अत्यंत महत्वाच्या काही चर्चा करायच्या. ज्यावेळेस आपलं लढायचं की पाडायचं ठरणार आहे त्यावेळेस त्याच्यानंतर मुलाखती होणार आहेत किंवा त्याच्यानंतर असत्या. आणखीन पाडायचं तर लढायचं ठरलंच नाही. 20 तारखेला ठरणार आहे म्हणजे रविवारी 20 तारखेला राज्यातल्या बांधवाची आंतरवारी स्वराज्य बैठक होणार आहे. लढायची की पाडायची या बैठकीला राज्यातला सगळ्या बांधव एकत्र येणार. आज फक्त चर्चा करणं आवश्यक आहे. त्यांच्यासाठी सुद्धा चर्चा महत्वाची आणि माझ्यासाठी पण महत्वाची आणि आमच्या दोघांपेक्षाही विशेष म्हणजे आजची चर्चा माझ्या समाजासाठी लय महत्वाची आहे राज्यातली. कारण हे उद्याचे भविष्य हे आलेले हे समाजाचे उद्या कामं करणारे लोक आहेत. म्हणून इथं सविस्तर चर्चा करण्यासाठी दिवसभर चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे. मुलाखत अजिबात नाहीये कोणाची. काही माध्यमातून किंवा काही एखाद्या बांधवाकडून चुकीचा मेसेज गेला असेल परंतु मुलाखत नाहीये. मी काल सांगताना स्पष्ट सांगितलं होतं की उमेदवारी अर्ज दाखल दिलेल्या त्यांची आणि इच्छुक बांधवांची आज आम्ही सविस्तरपणानं चर्चा करतोय त्यांच्याशी. कारण मी मोगाचे शब्द वापरला की मी आणि आलेले बांधव आमच्यात महत्वाची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि माझ्यापेक्षा आणि त्यांच्यापेक्षा म्हणजे आमच्या दोघांपेक्षाही माझ्या समाजासाठीची चर्चा आज महत्वाची. माझ्यासाठी किंवा त्यांच्यासाठी आमच्या दोघांचा काही उपयोग नाही. शेवटी समाजासाठी आम्हाला ती चर्चा करावी लागते. म्हणून आज हे सगळे बांधव इथं आले. आता आम्ही आपली देश संपली की लगेच चर्चा तातडीनं सुरू करणार आहे. मात्र एक महत्वाचं सांगतो की 20 तारखेला रविवारी इथं 9 वाजल्यापासून बैठक सुरू होणार आहे 4 वाजेपर्यंत. 20 तारखेला रविवारी आंतरवाणी येताना सगळ्यांनी डबे पण घेऊन या. आपण सगळे सोबत दुपारचे जेवण पण करू. त्याच्यानंतर पुन्हा चर्चेला बसू. कोणी 20 तारखेला घाईगडबड करू नका. व्यवस्थितशाच्या शांततेत संयमानं ती पार पाडायची. कारण आपल्या गोंधळामुळं आपल्या समाजाचं नुकसान नाही झालं पाहिजे. सविस्तर शब्द तुमचे मला माझे तुम्हाला समजू. आपण एकमेकाला समजून घेऊन ज्यावेळेस पुढं जायचंय की नाही हे ठरवायचंय 20 तारखेला त्यावेळेस समाजाला असं वाटलं नाही पाहिजे की हे गेलेलेच लोक असे ते पुढं काय करणार. त्याच्यामुळं आपल्या दमदारपणा पण असला पाहिजे. दिवसभर चर्चा पण झाली पाहिजे. ओट पळ गुळगुळ नसती इकडं तिकडं. म्हणजे ज्यावेळेस आपण गांभीर्यानं घेऊन चर्चा करतो त्यावेळेस आपल्या समाजाला विश्वास बसत असतो की हा खंबीर आहे, हा मागं पुढं हटणार नाही, किंवा समाजाचा काम करण्याच्या लायकीचा आहे. हा संदेश सुद्धा 20 तारखेच्या बैठकीतून समाजासाठी जाणं गरजेचं आहे. कुठला पळाला इकडे गेला तिकडे आला यानं समाजानं आपल्याकडून काय घ्यायचं. म्हणून ही बैठक व्यापक आहे आणि निर्णायक समाजाच्या दृष्टिकोनातून. म्हणून तुम्ही मी काय करतोय जो समाज उघड्या डोळ्यांना बघत असतो समाजाला आपल्यात किती गांभीर्य आहे
समाजासाठी आपली किती तळमळी कळली पाहिजे. म्हणून 20 तारखेला सगळ्या बांधवांनी यायचे आणि विशेष करून आता काय कोणाला शक्ती दाखवण्याची गरज नाही. आपली शक्ती काय उभ्या देशाने आता बघितलेली. ज्यांना शक्य आहे त्यांनीच 20 तारखेला काम बुडवून अवघड यायचं, आता पाळायचं, खर्च करायची काही गरज नाही. आता समाजाला दाखवायची गरज नाही. आणि याच्यातलं तिसरं कारण सांगतो, आता समाज एकतर्फी हे समाज एकतर्फी नाही म्हणायचं काम कोणाचं राहिलेलं नाही. कारण प्रत्येक माणूस हा काम सोडून येऊ शकत नाही. पण आपण काही गावागावातून माहिती घेतलेल्या आहेत. ही माहिती अशी आहे की लोक गावागावात बघत राहते चॅनलवरती, युट्यूबवरती, मोबाईलवरती किंवा आपल्या गेलेल्या बांधवांवरती काय झालं तिकडे. याचा अर्थ ते लोक आपल्या सोबत आहेत. ते नाही शकत. मजूर आहेत, कामगार आहेत, नोकरदार वर्ग आहेत, व्यावसायिक आहेत, आपले गरीब गरीब छोटे छोटे शेतकरी आहेत, काम करून पोटं उडवणारे भरणारे लोक आपल्यामध्ये आहेत. हे नाही येऊ शकत. पण त्यांचा जीव आपल्या पुतल्याला इतकं माया आणि प्रेम समाजाचं. ज्या दिवशी प्रेस असते ती प्रेस होईपर्यंत आपले माणसं आपलं कामं टाकून देतात आणि ती बघते. म्हणून त्यांच्या हितासाठी आपल्याला काम करायचं आहे. त्यावेळेस आपण किती गांभीर्यानं करतोय. समाजाने आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे की हे गडबड करत नाही, मोगम आरडा नाहीये, काम करतायत, म्हणजे हे समाज पुढे नेऊ शकते. त्यामुळं बैठकीला 20 तारखेला येताना राज्यातली बैठकी निर्णायक बैठकी, त्या बैठकीला बांधवांनी सगळ्या राज्यातल्या यावं. पण काम बोलून कुणी येऊ नये. ज्याला शक्य असेल त्यांनी यावं. पण असा अर्थ पण काढू नका की मला यायचं होतं पण ते म्हणले येऊ नको म्हणून मी नाही आलो. तुमच्या मनानं तुम्हाला यायचं असेल तर हरकत नाही. कारण आज तिथं मंडपची उभारणी लगेच सुरू पण केली. कारण ते 3-4 दिवस मंडप उभारणीला लागणार आहे. त्यामुळं इथलं बैठक झाली की तिथं सुरू होणार आहे. 4 वाजता मंडप लावायला लागेल. दादा आहे की आज मोठ्या संख्येनं आलेली आहे. सगळ्यांची तयारी आहे की आम्ही निवडणुकीला जाऊ. निवडणूक लढवायला हवं असं काही जणांचं म्हणणं आहे. नाही आता आम्ही चर्चा करणार आणि ही आमची महत्वाची पण बैठक आहे. यांच्याशी चर्चा करणं मला आवश्यक आहे. समाजाच्या दृष्टिकोनातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य सगळ्या क्षेत्रातल्या शेतीविषयी याविषयी आम्हाला चर्चा काही करणं आवश्यक आहे. कारण मराठा आरक्षण मागतोय म्हणजे आम्ही जातीवर नाही म्हणतो. जात आणि मराठा आरक्षणाचा कसला संबंध नाही. मी माझी पाठ चुकतून घेत नाही. पण मी एक असं बोलत आहे की कुठल्याही जाती धर्माचा माणूस आला तरी आम्ही त्याचं काम करण्यासाठी तळमध्ये ना पडत नाही. जात आम्हाला कधी शिवली नाही आणि शिवणार पण नाही पुढं सुद्धा कधी. कारण आपल्याला शेतकऱ्यांचे कामं करायचे, आपल्याला मुस्लिम दलितांचे कामं करायचे, गोरगरीब ओबीसींचे कामं करायचे, 18 वगैरे जातीच्या लोकांचे कामं करायचे, आपल्याला अलुतेदार बोलुतेदारांचे छोट्या छोट्या समुदायाचे गोरगरिबांचे कामं करायचे. जे गोरगरीब आज मराठा समाजाला मानतात सगळ्या जाती धर्माचे. आणि मराठाही मराठा पण छोट्या छोट्या सगळ्या बांधवांना, गोरगरीब इतर समाजातल्या सगळ्या बांधवांनाही मानतो. त्याच्यामुळं कामं करताना आपल्याला सगळ्या समाजाचे, सगळ्या शेतकरी बांधवांचे करायचे. म्हणून काही चर्चा होणं आवश्यक आहे. कारण कुठलंही काम करीत असताना आपण काय उद्देश घेऊन चालतोय, आपल्याला करायचंय काय, आपण काय करणार आहे, आपली भूमिका नेमकी काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्या बांधवांना माहीत असणं गरजेचं आहे. कारण जनता ही कोण्या एका जातीची नाहीये. कारण हे राज्य कोण्या एका जातीचं नाहीये. सगळ्या जाती धर्माचं, सगळ्या समुदायाचं हे राज्य. आणि ज्यावेळेस काम करायचं आपल्याला राजकीय म्हणून, त्यावेळेस सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. आणि समाजालाही विश्वास आहे. सगळ्या काय कोणाला आपल्यातलं वेगळे पण दाखवायचं ते दाखवू द्या. पण सगळ्यांना माहिती हे पोर असे की हे गोरगरिबाचे कामं करू शकते, हे जातीवाटी करणार नाही. म्हणून सगळा समाज कितीही कोणी गैरसमज पसरेला तरीही सगळा समाज सोबत राहणारच. 10-20 जण येऊन एखाद्या माध्यमांवरती बोलले म्हणजे तो समाज आपल्यासोबत नाही हे मराठींनी आधी डोक्यात उभारून टाका. आणि हे गरजेचं आहे. कारण छोटा छोटा सगळा समाज गरीब गावातला
हे सगळ्या यांना वाटतं की आपण काम सांगितलं तर हे पोरं आपल्या कामाला येऊ शकते, त्यांना आशा आहे आपल्याकडून. म्हणून कुठे कुठं एखाद्या माध्यमावर बोललं म्हणजे आपण समजायचं नाही की ती समुदाय आपल्या सोबत नाही किंवा असं. गरीब सगळा मराठा गरीब आणि बाकीचे गरीबच सगळे एका बाजून राहणारे. जर ठरलं तर तुम्हाला ते चित्र 100% दिसणारे. आणि जे म्हणत होते असं असं तसं तसं ते सगळं पाण्यात मिसाळणार. त्यामुळे ही चर्चा ही करण्यासाठी तर त्यानंतर आपल्या सगळ्या बांधवांना विनंती असणार आहे की महत्वाची बैठक आहे, त्याच्यामुळं आम्हाला थोडं जर साथ दिली तर. विखे पाटील तुम्हाला भेटले, काय चर्चा झाली नेमकी, काय बोलणं झालं? काय काय काहीच नसतं. आता काय सरकार गेले ना आता काही आता गेल्यावर काय होते येऊन जाऊन समजा ठीक आहे ते माणूस म्हणून आले म्हणले किंवा ते भाग वेगळा आहे पण आता सरकारच नाही. मी त्यांनाही म्हणलं का मला वाटतं आलंय सुद्धा तुमच्याकडे ते मी म्हणलं आता काय सरकारच नाही ना आता काय येऊन जर काय करायचं आता काय आचार सुद्धा पुढे ढकलेता येत नाही आणि निर्णय घेता येत नाही. आता सगळं टंबळ घे घे सुरू आहे आमदारांच्या मंत्र्यांच्या भेटी त्यांच्यासाठी स्वतःला सेव्ह करण्यासाठी येत आहेत. पाडापाडीची भीती मागतायत, त्यांना पाडापाडीची भीती वाटते. नाही मग आता पाडापाडीची भीती वाटत नाही तर आम्ही सांगत होतो देऊन टाक बाबा देऊन टाक बाबा बाबा तुला सेट झाला त्यांचा मालक त्यांच्या मालकांना काम जे देतं बाकीच्या नारक्षण दिलं 15-16 जाती घातल्या आमच्या आमचे डोके फोडले बंदुकीने काठ्यांनी दगडांनी आमच्या चिता घेऊन आम्हाला थांबल्या. आणखीन काय करायला पाहिजे त्यांनी लय फायदा केला त्यांनी आमचा टकोरं फोडले गोळ्या तशाच पायात काल परवा अंतर एका बांधवाचं ऑपरेशन झाले पायाचं गोळ्या तशाच होत्या. ज्यावेळेस करायला पाहिजे त्यावेळेस नाही केलं. सगळे स्वयरी अंमलबजावणी नाही केली. गॅजेट नाही लावले तिन्ही पण त्यामुळं करायला पाहिजे होतं त्यावेळेस करायला पाहिजे होतं. बाकी पण दोन दिवस उतर नाही. आता मालकच भरकडलाय त्यांचा. मालकाला स्वतः हिंदी मगरुरी मस्ती वाटतोय आणखीन बलवान वाटतोय. त्यांना माहित नाही मराठा किती बलवान आहे आणि मराठ्यांबरोबर सगळ्या जाती धर्माचे लोक शेतकरी बांधवांपासून उभा आहेत. कारण सगळ्यांना कळतं की 70-75 वर्षात या लोकांनी काहीच केलं नाही. हेच पूर्ण काहीतरी या राज्याचं करू शकतात आणि गोरगरिबाचे प्रश्न सोडू शकतात आणि सोबत राहणारा जे प्रश्न एका फाटक्यात सोडणार आहेत. आणि त्यांनी गावातल्यांनी मदत सांगितली मदत केल्या सोबत त्यांचे कामं सुद्धा आम्ही आमच्या अगोदर त्यांचे करणार अशी खात्री त्यांना गावखेड्यात आहे. आता ते सगळं होऊन गेले ना आता काय मजाच नाही राहील. आता तो विषय आता आचारसंहिता किंवा निवडणूक झाल्याच्या नंतर आता मैदान वेगळं ते जिंकायचंय का काय करायचंय ठरवायचं. पण आता ज्या पद्धतीने आले इच्छुक उमेदवार मला वाटतंय की आता हे थोडस अवघड होत चाललेलं एवढ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि या सगळ्या लोकांचं समाधान करणं किती चालेल नाही तुमच्या डोळेत पाहिले इतके उमेदवार म्हणजे अहो ना नवरून एकदा म्हणलं हे सर कशाला लिहि उमेदवार वाढले. मला वाटतं आज बरेच नारायणगडची सभा झाल्यापासून बरेच उमेदवार वाढले. नारायणगडची सभा झाल्यापासून दुपट झाले प्रकार म्हणजे प्रचिती करू नका भाऊ. नाही आम्ही चर्चा करणार आहे. आमचा समाज एकमेकाच्या शब्दाच्या पुढे नाहीये. एकदा म्हणले ते हो म्हणणार आहे. इतकं वाचतो इतकं वाचतो असायला पाहिजे. प्रयत्न वाजी पण असला पाहिजे तो असतो. पण या राज्याला पुन्हा एकदा तोच समाज दाखवून देणार आहे. हाच मराठा समाज दाखवून देणार आहे. इच्छुक आणि 100 होतो एका मतदारसंघात. पण तेच आम्ही मराठी की एकाच्यात माझं पुन्हा उभा राहिलं तर आम्ही त्या 9 त्याला ठरतोय काय हे विस्तार ठरवलं बघे. मला त्याचा काय गेम सांगता येईल वाटले सारखा खेळ हे काय मत असेल पळून टाका खपा खपा सगळे अवघड खेळ. पण नारायणगडाच्या सभेनंतर लोक सुद्धा वाढलाय तुमच्याकडे मोठमोठे नेते या गडाच्या सभेनंतर सगळ्यांना मराठा समाजात ताकद कळली आणि सगळे हजरलेले आहेत. त्यानंतर ते मराठा समाजच नाही SC ST उमेदवार जे बांधव आहेत ते पण येत आहेत सारखे. अरे
सगळ्या जाती धर्माचेच आहेत असं नाही की एका फक्त मराठ्यांचेच येत आहेत सगळ्या जाती धर्माचे येत आहेत 20 तारखेला आमचं डिक्लेअर झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला जाहीर केली जरी आज दिसत नसले किंवा तुम्ही नसताना एखाद्या व्यक्तीवर गेलेले असतील तर ते नजर चुकीनं ते होऊन जातं एखाद्या वेळेस परंतु तुम्हाला त्यानंतरही दिसेल कारण एसटीच्या आरक्षणामध्ये मराठा हा प्रचंड ताकदीनं निर्णायक तिथं मात्र आम्ही एक शिक्का करणार आमच्या विचाराचे बांधव आम्ही तिथं आणणार म्हणजे उभा करायचं ठरलं तरीही आणि नाही करायचं ठरलं तरीही तिथं तर मतदान करावंच लागणार आमच्या विचाराच्या माणसाला आम्ही सगळे बांधव एक जीवान त्यांना निवडून आणणार मग आमच्या विचाराचा असणारा एसटीतला मग तो कुठल्या पक्षाचा असो फक्त आमच्या विचाराचा आम्हाला पाहिजे किंवा आम्ही दिलेला असेल एखाद्या अर्ध्या जागेवर म्हणा काय जे ठरलं आपण ते विचारानंतर पण तो कोणत्याही पक्षाचा असो तो जर आमच्या विचाराचा असेल तर त्याला मराठी त्याच्यावर 100% यावेळी बोला करणार पाटील राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होतोय मुंबईमध्ये मालाडमध्ये एका मराठी तरुणाला झुंड बळी गेलेला आहे झुंडीने त्याला ठार केलेला आहे तुम्ही सर्व प्रश्न घडत घालताय अवघड आहे नुसते दावच रचले पाहिजे नाही का ऐकलं आता तुमची मला तुमचं माहित नाहीये मी ते बघितलं त्याच्यावर तर बोलूनच परंतु त्याला धरून थोडस दुसरे काय उदाहरण द्यायचे असले माझं ऐक नसता आम्ही तुम्हाला खतम करू जी राज्याची नवीन एक अभ्यासाची किंवा एक धावण्याची किंवा त्यांची सूरबुद्धीची जी रचना चालली ना ही या राज्यासाठी आणि देशासाठी जातं त्यांचं नाही ऐकलं कि मग मुसलमानाच्या मागं लाग मराठ्याच्या मागं लाग दलितांच्या पाठीमागं लाग गोरगरीब ओबीसींचा त्रास दे हे म्हणजे हे जे सुरू यांचं हे एक दिवस यांचा यांच्या या विचाराचा हीच जनता अंत करणार त्यांचा शेवट राजकीय अंतात असणार शेवटी जनता अंत करणार पाटील तुमच्याकडे 700-800 अर्ज येऊन पडलेले नेमकं कोणत्या पक्षाच्या विरोधात जास्त इच्छुक लोक आहेत तुमची भाजपच्या विरोधात आहेत शिवसेनेच्या विरोधात आहेत नाही बाबाची तुम्ही या 5-7 दिवसात बघितलं नाही आशी वाढले कपा कपा जाणून दिले कवा देत होते कवा नाही त्यांची त्यांना लागले इतके आणून दिले आता लय लय म्हणजे भयाने घेते मग इकडे खाली नोंदणी सुरू केली अरे बाबा म्हणजे कोण करा येते म्हणजे काय जेवढी नोंदणी केली काय तेवढीच नाही उमेदवार आता हे काय सगळे दिसतेत मला त्याच्यामुळे ते बंद करा म्हणलं मला आपलं काय मला थोडीशी चर्चा करायची तो विषय नंतर होईल कारण तुम्ही समाजासाठी कार्य करणार आहे पुढं काही गोष्टीची चर्चा असली पाहिजे आपण हमेशाच जमतो आणि एखाद्या वेळेस समाजाच्या हितासाठी जमणं इथून मागे समाजाच्या हितासाठी जमलं परंतु त्यावेळेसचा उद्देश हा आंदोलन होता आणि आता जर राजकीय प्रवासाकडे जायचं म्हणलं तर इथं डाव वेगळे वेगळे समाजकारणात डाव वेगळे आणि राजकारणात डाव वेगळे तुम्ही जर समाजकारणातले डाव राजकारणात जर वापरले तुम्ही कधी यशस्वी होणार नाही आणि राजकीय डाव जर तुम्ही समाजकारण वापरले तर तो राजकारणी कधीच यशस्वी होत नाही इथं डाव कायमचे वेगळे त्यामुळं खूप आम्हाला त्याच्यावर चर्चा करायची लिहिले होते ती विकत जेवण आलेले आणि मी वर जाऊन हरून आणलं म्हणून अनुभव असा आमचा आता पुढची प्रेस कॉन्फरन्स आणि आम्हाला कव्हर करता येईल का हे सगळं हा यंदा फक्त दाखवा बाबा येणे दाखवता येईल का मला दाखवता येईल का हा गर्दी तेवढी आता तुमच्या कॅमेरा पूर्ण नाही तेवढी प्लीज तेवढीच विनंती की फक्त आम्हाला थोडा मोकळा वेळ द्या 4-5 4 वाजेपर्यंत अलीकडचं की हिंदू आहे ओके धन्यवाद कुठे माहित कुठे माहित नाही इकडे कोणाकडे छोटा बोयाचा होणार आहोत एक कनेक्ट वगैरे